विधानसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चाललीय वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय आदित्य ठाकरे हे सध्या तिथले विद्यमान आमदार आहेत तर आदित्य यांना टक्कर देण्यासाठी मनसेकडून संदीप देशपांडे हे रिंगणात आहेत ही लढत रंगणार अशी शक्यता असताना आता वरळी मतदारसंघातून एक मोठा ट्विस्ट समोर येतोय तो म्हणजे वरळीत शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेवर खासदार असणाऱ्या मिलिंद देवरा यांना आता मैदानात उतरवणार असल्याची चर्चा सुरू आहे स्वतः देवरा यांनीच तसे संकेत दिलेत यामुळे शिंदे फडणवीस नेमकी कुठली खेळी करतायत नेमकं या मतदारसंघात काय होऊ शकतं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश तुम्ही पाहतात लगाव बत्ती <स्ति> मागच्या विधानसभेत वरळी मतदारसंघातून विजयी झालेले आदित्य ठाकरे यावेळी पुन्हा रिंगणात आहेत आदित्य यांना घेरण्यासाठी भाजप आणि शिंदे सेनेनं रणनीती आखायला सुरुवात केली त्यानुसार आता वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या तोड उमेदवार देण्यासाठी सध्या भाजप आणि शिंदे गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा पराभव करू शकेल अशा उमेदवारांची चाचपणी दोन्ही पक्षांकडून सुरू होती परंतु आता शिंदे गटाकडून राज्यसभेवर खासदार असणाऱ्या मिलिंद देवरा यांना वरळी मतदारसंघातून उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू आहे मध्यंतरी भाजपच्या शायना एन्सी इथून लढतील अशी देखील चर्चा रंगली होती पण महायुतीकडून निवडून येईल अशाच उमेदवाराचा शोध सुरू होता मिलिंद देवरा इथून निवडून येतील असा विश्वास महायुतीला असल्यानं त्यांना उमेदवारी देण्यात असल्याचं सांगण्यात येत आहे देवरा यांच्या एक्स अकाउंटवरून त्यांनी एक सूचक ट्विट देखील केलंय त्यामुळे तेच इथले उमेदवार असतील असं दिसतंय आदित्य ठाकरे यांनी चोवीस तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ठाकरे या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत पण यावेळी त्यांना सगळीकडून घेरण्याची तयारी महायुती आणि मनसेने केलेली दिसती महत्वाचं म्हणजे मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राहिलेत त्यामुळे जर देवरा यांना शिंदे यांच्या शिवसेनेने मैदानात उतरवलं तर आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे मिलिंद देवरा हे मूळ काँग्रेसचे त्यांचे वडील मुरली देवरा हे देखील काँग्रेसमध्ये दे होते आता अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लोकसभेपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला मिलिंद देवरा यांचा शिवसेनेमध्ये दे प्रवेश झाल्यानंतर त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली यापूर्वी मिलिंद देवरा दक्षिण मुंबईमधून तीन वेळेस लोकसभेचे खासदार राहिलेत वयाच्या फक्त सत्ताविसाव्या वर्षी ते खासदार झाले होते उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत चेहरा म्हणून मिलिंद देवरा यांच्याकडे सध्या पाहिलं जातं कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपदही यांनी त्या कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपदही यापूर्वी त्यांनी भूषवलं देवरा यांच्याकडे शिंदेंनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरळी मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती वरळी हा उच्च भ्रूंचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो इथे मध्यमवर्गीय मराठी कोळी आणि मारवाडी समाजाची संख्या मोठी आहे देवरा यांची दक्षिण मुंबईवरील पकड मजबूत असल्यानं त्यावेळी त्यांनी इथे जोरदार कामगिरी केली होती आदित्य ठाकरे यांचा स्वतःचा मतदारसंघ असून इथे उबाटा गटाला फक्त सहा हजार पाचशे मतांची लीड मिळाली होती यामुळे आदित्य ठाकरेंना पुन्हा निवडून येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र नक्की दोन हजार लोकसभाच्या निवडणुकीमध्ये आदित्य यांना वरळीतून उमेदवारी जाहीर झाली तेव्हा मनसेने आदित्य यांच्या विरोधात आपला उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता यामुळे आदित्य ठाकरे यांनी तब्बल बहात्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेतली होती परंतु यावेळी आदित्य ठाकरेंना चितपट करण्यासाठी मनसेने आपले आक्रमक नेते संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवले लोकसभा निवडणुकीमध्ये वरळीत महाविकास आघाडीने फक्त सहा हजारांचं मताधिक्य घेतलं होतं यामुळे आदित्य ठाकरेंसाठी हा धोका मानला जातोय त्यात आता मनसे निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे याचा थेट फटका महाविकास आघाडी आणि पर्यायानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसू शकतो लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मनसे महायुतीसोबत जाईल असं वाटत होतं परंतु मुंबईतील छत्तीस मतदारसंघांपैकी अठरा मतदारसंघावर त्यांनी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत त्यामुळे मुंबईतलं राजकीय गणित बदलून गेलंय आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे मनसेकडून संदीप देशपांडे तर महायुतीकडून मिलिंद देवरा अशी तिरंगी लढत वरळी मतदारसंघात होण्याची चिन्ह आहे यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती दोघांसाठीही ही, ही लढत प्रतिष्ठेची असणार आहे यात महायुतीने रचलेल्या चक्रव्यूहात आदित्य ठाकरे अडकतील का हे त्या काही दिवसात कळेलच तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा